सध्या कमी संख्येने उपलब्ध असणारी कलादालनं आणि त्यात त्याची उपलब्धता कमी हे सिद्ध परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून बदलापूरच्या सचिन झुवाटकर या चित्रकारानं सदनिकेतच कलादालन साकारण्याचा अभिनव प्रयोग केलाय. शास्त्रोक्त पद्धतीने चित्र साकारणाऱ्या सचिननं चित्रातील वेगळ्या शैलीनं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हे खासगी कलादालन निर्माण करत असताना आपल्या चित्रांमधील रंगछटा बदलापूरकरांना पाहता यावी यासाठी त्यांना 3 दिवस चित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय. या कलादालनाला लागणारी व्यावसायिक प्रकाश योजना प्रचंड खर्चिक असल्यानं त्यांनी ती स्वतःच्या कल्पकतेतून साकारली आहे. या कलादालनाच्या उद्घाटनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलावंत अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके तसंच जयराज नायर उपस्थित होते. त्यांनीही सचिनच्या कलाकृतींचं कौतुक केलंय. चित्र बनवत असताना एक खंत राहते लोकांमध्ये किंवा अरे आम्हाला पाहायला मिळत नाही. कर्मचारी वर्ग सुद्धा इथे खूप आहे, नोकरी करणारी माणसं खूप इथे आहेत. आठवडाभर प्रवास करून ट्रेनने चित्र पाहण्यासाठी मुंबईला जाणं नाही जमत आहे, थकत आहेत लोक. आजचा जिकारीचा जा प्रवास आहे तो सगळा, बाय रोड असो नाही तर ट्रेनने असो. त्यामुळे एक तो उद्दिष्ट होतं की आपण इथल्या इथे लोकांसाठी चित्र उपलब्ध करून द्यायची. खरं तर आपण समोर उभे आहोत एका खऱ्या व्यक्तीच्या असं वाटतं. खूप जिवंतपण आहे, खरेपण आहे. फार आधीच्या काळात हे तंत्र वापरलं जायचं, खरे रंग वापरले जायचे. तर यामध्ये तसेच रंग वापरले गेले, कुठलंही रसायन नाही आहे. त्यामुळे ह्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे. आणि या सगळ्यात मला वाटतं की या चित्रांचा जो जिवंतपणा आहे तो मला जास्त भावला. त्यांच्या तर प्रत्येक त्यांच्या चित्रामध्ये त्यांचा आत्मा दिसून येतो आहे. त्या चित्राचा प्रत्येक जी व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखेच्या संदर्भाने त्यांनी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये नवीन क्रांती करून त्यांनी त्याच्यामध्ये ते चित्र बनवलेले आणि ते जिवंत वाटतं. ही त्यांची कला आहे आणि कला मोठी आहे ना, त्यामुळे निश्चितच आनंद झाला मला. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.